अंदाज होतोय तयार. सौरभ शेलार गोलंदाजी मार्क वरती. या अगोदरच्या मॅच मध्ये पाहिलं गेलं तर मटलवाडिया संघाकडून अनिल जाधवची महत्वाची विकेट त्याने घेतली गेली होती. तोच आता पहिलं पॉवर प्लेचं षटक. तर आपण पाहतोय गोलंदाज सौरभ शेलारचा छोटा बंदू. आपण पाहिलं गेलं सातारा स्पोर्ट्सच्या वाहिनीवरती आमच्या सोबत जोडला गेलाय. लाईव्ह स्कोर आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. स्कोररची भूमिका पार पाडली जाते. तर अगदी पाहिलं गेलं तर मांगडेवाड्या संघाकडून पहिली बंधूंची जोडी खेळताना आपल्याला पाहायला मिळायची. अतुल आणि राहुल ती जोडी सुद्धा आज क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. 30 yard सर्कलमध्ये अतुल स्वतः क्षेत्ररक्षण सजवण्याचं कार्य पाहिलं गेलं तर त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. खूप वर्ष अगदी पाहिलं गेलं तर अर्जुन अतुल या दोघांची जोडी या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तर शुभम पवार गोलंदाजी मार्गावरती तयार होईल. गोलंदाज तर स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. श्रीकांत निवडुंगे ज्याने 9 चेंडूंमध्ये या अगोदरचा सामना संपवला होता. यावेळेला मात्र दिशा भरकटलेली दिशाहीन गोलंदाजी. अवांतर धावेने दार खुलं केलं जातंय. धाव संख्येचं नक्कीच दडपण असेल गोलंदाजावरती कारण समोर उभा आहे मिस्टर PTPL मिस्टर KPL. अगदी पाहिलं गेलं तर क्रिकेटच्या जगतातला आपल्या विभागामधला कोणताही मानाचा पुरस्कार ज्याने अजून आपल्या नावावरती केला नाही असा नाहीये तो म्हणजे श्रीकांत. श्रीकांत निवडुंगे मॅन इन फॉर्म. स्ट्राईक एंडवरती गोलंदाजी मार्कवरती नवोदित गोलंदाज आपल्या नावाचा शिक्का उमटवतोय. नाव कोरतोय. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मोठं नाव असेल. यावेळेला चेंडू रडार मध्ये लॉफ्ट केला जातोय. ताकत नजाकत सगळं काही दाखवलं जातं. या फटक्यावरती चेंडू जातोय लांबच लांब येतोय षटकार. अगदी पाहिलं गेलं तर प्रत्येक मॅच मध्ये पहिला चेंडूची सुरुवात मात्र षटकाराने केली जाते. तो श्रीकांत सेट ऑन फायर. दुपारच्या 17 मध्ये अगदी पाहिलं गेलं तर पाऊस थोडासा गेलेला गरमीचं वातावरण आणि त्या गरमीच्या वातावरणामध्ये अजून गरमी वाढवण्याचं कार्य केलं जातं या फलंदाजाकडून. नक्कीच मांगडेवाडिया संघासाठी डोकेदुखी ठरणारा हा खेळाडू हा फलंदाज. याला लवकरात लवकर बाद करण्याची मनीषा असेल. प्लॅनिंग प्लॉटिंग केलं जातं यष्ट्यांच्या पाठून अर्जुन. तर 30 yard सर्कलमध्ये अतुल. कानमंत्र दिला जातोय वारंवार. अगदी पाहिलं गेलं तर मॅच चेंडू मैदानामध्ये दाखल होतोय. तोच पुन्हा एकदा घेतला जाईल खेळण्यासाठी. तर पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय रोशन कुंभार सर देखील आहेत ज्यांच्या माध्यमातून हे मैदान जुहूगावचं अवेलेबल करून दिलं गेलंय. नक्कीच एक चांगलं देखणं मैदान आजच्या या स्पर्धेसाठी. त्यांचंही आम्ही आभार मानेल. यावेळी शॉर्टरलिनचा चेंडू पुन्हा एकदा त्याला पुल केला गेलाय. पुल ठरतोय सक्सेसफुल. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जाईन सीमापार येतोय इन रो. दुसरा षटकार. इथं मात्र कोणत्या चेंडूवरती कसं आक्रमण करायचं याचं उदाहरण दिलं जातंय. नमुने प्रदर्शित केले जात आहेत श्रीकांतच्या माध्यमातून. आता कोणते प्रश्न विचारायचे कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी आखायची याचं मात्र प्रात्यक्षिक थोडासा कानमंत्र दिला जातोय. अगदी अवे फ्रॉम द बॉडी ठेवावं लागेल. यॉर्कर लनचे चेंडू हाताळावे लागतील. अवे फ्रॉम द बॉडी वाईडिश चेंडू ठेवावा लागेल. जर थोडंसं पाहिलं गेलं तर बचावात्मक गोलंदाजी करायची असेल तर नक्कीच त्या पद्धतीची गोलंदाजी. निर्धाव चेंडू 2 मोठ्या फटक्यानंतर थोडासा दिलासा देणार हा चेंडू गोलंदाजासाठी येताना पाहायला मिळतोय. गतिशील गोलंदाजी परंतु यावेळीचा टप्पा चांगला होता. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक असेल त्याच्या डोक्यावरून. या इनिंग मधला 3रा षटकार श्रीकांतच्या बॅटमधून. आणि पंच शुभम यांच्याकडून नो चा येतोय इशारा.
नक्कीच पंच आमच्या बाजूने ओळा ज्यावेळेस आपण निर्णय देत असाल. नोचा येतो इशारा, नक्कीच फ्री हिटची संधी असेल. पंच आत्ताचा नऊचा इशारा येस इट इज अ नो बॉल. ज्यावेळेस आपण इशारा द्याल, निर्णय द्याल, नक्कीच आमच्या बाजूने ओळा थोडंसं कवायत करून घ्या स्वतःची. नक्कीच लेझी पंच म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते पंच आज आमच्या समोर मुख्य पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. शुभम, तर धावफलक 20 या आकड्यावरती पोहोचलेलं पाहायला मिळतंय. पहिलं षटक खूपच महागडं आत्तापर्यंत ठरताना पाहायला मिळतंय. चेंडूवरती ग्रीप होत नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू उडवला, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, झेल केला गेलाय कंप्लीट. शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली गेली, परंतु फ्री हिटचा हा चेंडू, हे लक्षात ठेवणं देखील महत्वाचं, कौतुक करावं लागेल अभिषेकचं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली गेली. थोडीशी मिसफील्ड जरी झाली असती तरी चेंडू सीमापार जाताना आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण संघासाठी तब्बल 4 धावा रोखल्या जात आहेत. यावेळेला ऑफसाईड रिजनमध्ये शॉर्टलाईनचा चेंडू, ताकद आहे परिपूर्ण आणि चेंडू जाईल आरपार सीमापार. येतील या 6 धावा, या 6 धावीने धावफलक पोहोचेल. धावफलक 28-28 आजच्या दिवसातल्या या स्पर्धेतलं सर्वात महागडं षटक हाताळणारा गोलंदाज ठरलाय. शेवटचा चेंडू घेऊन निघेल. हा देखील अगदी पाहिलं गेलं शॉर्टलाईनचा चेंडू होता, परंतु गतीमध्ये फसवलं गेलं, गती काढून घेतली गेली आणि निर्धाव चेंडू शेवटचा हाताला गेलाय. पहिल्या षटकाचा अखेर होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक पोहोचले ते म्हणजे 28 या आकड्यावरती 28. नक्कीच प्रश्नचिन्ह उभी राहिली आहेत. आता स्वतः कर्णधार स्वतः अर्जुन येताना पाहायला मिळते गोलंदाजीवरती, कारण धावसंख्येवरती आता ब्रेक लावावा लागेल. इथून पुढे मात्र आता निर्धाव चेंडू आणि विकेट्स घ्याव्या लागतील. ही ओपनिंग फलंदाजी जोडी बाद करावी लागेल जर पुनरागमन करायचं असेल मांगडेवाडे संघाला. यावेळेस यॉर्करलाईनचा चेंडू, परंतु पंच वाईडचा इशारा देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर दिशा थोडीशी भरकटलेली. यावेळेस हलक्या आतन टोलला चेंडू, संधी निर्माण होती काय डायरेक्ट हिटची ही संधी. तिथं अगदी चांगलं देखणं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं अतुलच्या माध्यमातून. डायरेक्ट हिट आणि फलंदाज मात्र महत्वाचा गडी बाद केला जातोय. मॅचमध्ये टर्निंग पॉईंट ठरणार हे क्षेत्ररक्षण असेल हा डायरेक्ट हिट असेल. अगदी पाहिलं गेलं तर चेंडू हातामध्ये खेळून काढला, एक धाव काढून स्ट्राईकवरती आणायचं होतं, परंतु तत्परतेनं अगदी विराट कोहली जसा चेंडूवरती जातो तसा अतुल जाताना पाहायला मिळाला आणि डायरेक्ट हिट करून धावचित करण्यामध्ये यश इथं येताना पाहायला मिळतंय. आणि ज्याच्यासाठी अर्जुनने चेंडू हातात घेतला ते मात्र लक्ष पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. श्रीकांत परतीला गेलाय, परंतु आता इथून पुढे हे 5 चेंडू निर्धाव आखावे लागतील. कमीत कमी धावा आता मात्र खर्चिक ठरावं लागेल, कारण धावफलक पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर डोंगर उभा राहिलाय धावसंख्येचा. तर कल्पतरू चाळकेवाडी या संघाचा लकी चॅम्प म्हणून ज्याला ओळखला जातो तो वेद जोडला जाईल आमच्यासोबत अतिरिक्त खेळाडू म्हणून. तर नवीन फलंदाज जोडला जातो मैदानावरती गणेश, हा देखील लेफ्ट आर्म फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस वाईडचा इशारा येतोय पंचांकडून, पंच ओळतायत आमच्याकडे. चांगली कामगिरी पंचांच्या माध्यमातून कवायत करून घेतली जाते, त्यांच्याकडून कसरत करून घेतली जाते.
अलगातन टोलून काढला चेंडू, क्षेत्ररक्षक त्याच्यावरती येतोय, अतुल फेकी करतोय, पुन्हा एकदा धावचित होईल की काय, परंतु सुरक्षितपणे पॉप इन क्रीज मध्ये पोहोचतील आबा। या दोन धावेनी धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळाला 32-32 या आकड्यावरती। यावेळेस देखील दिशा भरकटलेली, वाईडचा इशारा येतोय पंचांचा, अतिरिक्त धावसंख्येत भर। या अतिरिक्त धावांवरती आता ब्रेक लावावं लागेल, जे महत्त्वाचं काम होतं ती विकेट घेतली गेले, यानंतर मात्र आता निर्धाव चेंडू हाताळावे लागतील अर्जुनला जर मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल। मॅचमध्ये अगदी पाहिलं गेलं आपण जेवढा स्कोर चेस करू शकतो त्या स्कोरपर्यंत कंट्रोल करायचं असेल तर मात्र निर्धाव। इनर रो इथं मात्र वाईडची हॅटट्रिक होताना आपल्याला पाहायला मिळते, अगदी पाहिलं गेलं तर अर्जुनकडून अशी गोलंदाजी अनपेक्षित आहे। यावेळेस अगदी पाहिलं गेलं साईड चेंज केली गेली आणि तदनंतर मात्र निर्धाव चेंडू अचूक टप्प्यावरती पडलेला आपल्याला पाहायला मिळाला। स्टेप आउट होऊन मोठा फटका खेळण्याचा मानस, पुन्हा एकदा तो ओळखून गोलंदाजी केली जाते, निर्धाव चेंडू पुन्हा एकदा आखला जातोय अर्जुनच्या माध्यमातून आणि हे असतं पुनरागमन। अगदी पाहिलं गेलं तर इनर रो 3 वाईड चेंडू, त्याच्यानंतर इनर रो 3 डॉट चेंडू, काय गोलंदाजी आखली गेली, काय पुनरागमन केलं गेलंय, ब्रेक लावला गेलाय धावसंख्येवरती, लोअर फुल टॉस चेंडू खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक तिथं इनफील्ड भेदली गेली, इथं मात्र पुन्हा एकदा फसगत। दोन धावा केल्या जात आहेत कंप्लीट तिसऱ्या धावेसाठी कॉल, परंतु त्याला नकार दिला गेला आव्हानकडून। या दोन धावेनी धावफलक पोहोचलेलं पाहायला मिळेल 37-37 या आकड्यावरती। दोन षटकांच्या अखेरीस धावफलक 37 या आकड्यावरती पाहायला मिळते। शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाला केलं जातं आमंत्रित आणि आमच्यासोबत जोडले जातील आमचे साथी समालोचक या षटकामध्ये। बॉलिंग मार्कवरती अभिषेक, 37 धावा या ठिकाणी दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर या ठिकाणी पाहायला मिळेल आणि तिसरा षटक हाणामारीचा षटक अंतिम षटक या ठिकाणी घेऊन येतोय अभि वर्सेस आबा असं बॅटल या ठिकाणी रंगताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। लेफ्ट हँड गोलंदाज, पहिल्या चेंडूवरती चांगल्या पद्धतीचा फटका पाहायला मिळाला, क्षेत्ररक्षक आहे, थोडीसा फटका चांगला ठिकाणी पाहायला मिळाला, इलेव्हनची कमतरता झाली आणि विकेटचं होईल पतन, मोठा धक्का या ठिकाणी। आबा या ठिकाणी विकेट, आबा यांचा मोठा झटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। पुढील चेंडूवरती हा जवाब असा अमोलच्या बॅटमधनं खणखणीत असा षटकार, काय सुंदर असा स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला, लॉंग ऑनच्या डोक्यावरून एक देखणीय दर्जेदार असा षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला। अगदी चाळकेवाडी संघाची धावसंख्या झाली 43, अगदी शेवटचं षटक आहे हाणामारीचं षटक आणि किती धावा या ठिकाणी अजून होतील या षटकामध्ये अजून या ठिकाणी पाहायचं आहे आपल्याला। पुढील चेंडू, ओ फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेला मारलाय, अगदी दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू सरळ फरार झालाय, या चेंडूवरती मिळतील 4 धावा, सुंदर असा चौकार या ठिकाणी अभिच्या बॅटमधून या ठिकाणी पाहायला मिळतोय, धावसंख्या झाली 47।
अगदी काहीतरी हा संघ टार्गेट सेट करून या ठिकाणी मैदानामध्ये उतरले आहे. तीन चेंडू या ठिकाणी झाला, चौथी चौथा चेंडू या ठिकाणी प्रगती वृत्तावरती मार्गस्थ होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू अगदी स्विंग आणि मी चेंडू पाहायला मिळाला, बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क या ठिकाणी पाहायला मिळाला नाही. अजून एक चांगल्या पद्धतीचा डॉट चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. ओ हाफ ट्रॅकर या ठिकाणी मात्र उडवलाय. किती धावा निघता या ठिकाणी पंच आमच्याकडे पाठवतील. आणि या चेंडूवरती आलाय एक लाजवाब डीप फाईन लेगच्या डोक्यावरून षटकार. अगदी चाळकेवाडी संघ अगदी चांगली रनांची मजल मारताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली 53, अगदी 50 क्रॉस या ठिकाणी धावसंख्या होताना या ठिकाणी पाहायला मिळते. पुढील चेंडू फुलटाच, अजून एक लाजवाब देखनीय दर्जेदार चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवलाय पार्किंग पॉट मध्ये. शेवटच्या चेंडूवरती आलाय षटकार. धावसंख्या झाली चाळकेवाडी संघाची 59 आणि 60 धावांचं आव्हान या ठिकाणी माहिंगडेवाडी संघासमोर या ठिकाणी ठेवलेलं आहे. काय लाजवाब या ठिकाणी बॅटिंग या ठिकाणी आपल्याला चाळकेवाडी संघानं पाहायला मिळाली. अगदी गेल्या मॅचला अगदी 9 चेंडूमध्ये मॅच फिनिश केली होती, पण यावेळी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करत असताना 18 चेंडूमध्ये 59 धावा या ठिकाणी ठोकल्या. अगदी चांगल्या पद्धतीचं क्रिकेट, चांगल्या पद्धतीचे षटकार या मैदानामध्ये आपल्याला ठिकाणी पाहायला मिळाले चाळकेवाडी संघाकडून. चला चाळकेवाडी संघ आपण थोडी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि माहिंगडेवाडी संघ आपले दोन बॅटर या ठिकाणी मैदानामध्ये त्वरित पाठवायचे आहेत. अगदी पावसाचा दिवस आहे, तुम्ही पाहताय पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा पर्व 2 चांगभल चषक 2024. आज संडेचा दिवस, ज्योतिबाचा दिवस आणि ज्योतिबाच्या दिवसामध्ये असलेला हा चांगभल चषक 2024 स्पर्धा जुहूगावच्या मैदानामध्ये आपण पाहतोय अनुभवतोय. अगदी ऑफिशियल पंच या ठिकाणी या स्पर्धेला लाभले, समालोचक या स्पर्धेला लागले आणि आमच्यासोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये नितीन पवार या ठिकाणी आमच्यासोबत जोडलेले आहेत. सुंदर असं स्कोरून अपडेट टू डेट या ठिकाणी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. सुंदर असं स्कोरर या ठिकाणी करताना पाहायला मिळालं. तर अजून एक आमच्यासोबत जे समालोचन जोडले गेले ते महेश पवार, असे दोन पवार या ठिकाणी या चांगभल चषकाला लागलेले. एक मोठा भाऊ आणि एक छोटा भाऊ या ठिकाणी या स्पर्धेसाठी लावलेलं आहे. अगदी आपले मोहबुल्ल अगदी पवार फॅमिली अगदी क्रिकेटमध्ये सरस होताना या ठिकाणी पाहायला मिळते. शुभम पवार पंचांच्या भूमिकेत या ठिकाणी पाहायला मिळते. तर पिंट्या कुंभार या ठिकाणी दुसरे पंच म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अगदी प्रेक्षक वर्गामध्ये अगदी 100% या ठिकाणी घरून पवार टीम या ठिकाणी दाखल झाली आहे. बीके स्पोर्ट गोटील अगदी पवार टीमचं चांगभल चषक तर्फे सहर्ष स्वागत. चला 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये धावसंख्या करायची 60. अगदी या मैदानामध्ये तुम्हाला संघर्ष करावं लागेल, लढावं लागेल, पडावं लागेल, झडावं लागेल, कारण हीच 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 60 धावा या ठिकाणी ठोकायच्या आहेत. अगदी सरासरीचा विचार केला तर 20 सरासरीने 20 स्ट्राईक रेटने या ठिकाणी प्रति ओव्हर आपल्याला रन या ठिकाणी ठोकाव्या लागतील, त्यावेळी आपण 60 धावांचं हे टार्गेट 100% कम्प्लीट करू.
अगदी चाळकेवाडी संघ, चाळकेवाडी संघाकडून दोन या ठिकाणी, चाळकेवाडी संघाकडून या ठिकाणी बॉलर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय अमोल। लास्ट ओव्हरला ज्या खेळाडूने अगदी षटकार ठोकला तोच या ठिकाणी गोलंदाजीचा पहिल्या ओव्हरचा पहिला षटकार गोलंदाजी या ठिकाणी मैदान घेऊन सज्ज झाला आहे। तर मायंगडेवाडी संघाचे दोन बॅटर या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। स्ट्राईक लाय तो अर्जुन या खेळाडूच्या नावावरती कित्येक असे पुरस्कार या खेळाडूच्या नावावरती आहेत। मायंगडेवाडी संघ या ठिकाणी आपल्या सातारा भट्ट्यातील एक कोहिनूर हिरा म्हणून या खेळाडूची ओळख आहे। अगदी आपल्याला कोहिनूर हिऱ्यासारखी चमकदार कामगिरी या मैदानामध्ये करावी लागेल, कारण आपल्याला 60 धावांचं टार्गेट या ठिकाणी कम्प्लीट करायचं आहे। पहिल्या चेंडूवरती अगदी सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न होता, एक धाव घेणे सफल झाले, अगदी एका धावेवरती समाधान मानावं लागेल। अर्जुन याला माहिती आहे आपण या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये आपल्याला टिकून राहणं खूप महत्त्वाचं आहे। अर्जुन जर या स्पर्धेमध्ये टिकला तर अगदी 60 धावांचं आव्हान आरामात पार करेल, ही 100% क्षमता या ठिकाणी अर्जुनवरती आणि अर्जुनच्या टीमवरती आहे। पुढील चेंडू अमोल यांचा, तर बॅटिंग मार्गमध्ये अभिषेक, अगदी अपट्रॅकर चेंडू होता, संधीचं सोनं करता आलं नाही आहे। अगदी सुंदर असा डॉट चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। पुढील चेंडू काय घडले, टॉप एज झाली आणि विकेटचं पतन झालं। अभी पहिला झटका, पहिला गडी बाद या ठिकाणी तंबूच्या दिशेला परतीच्या आसऱ्याला मायंगडेवाडी संघाला पहिला झटका। अगदी लाटच्या ओव्हरमध्ये ज्या खेळाडूला मारलं त्याच एकानी विकेट या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळाली। अगदी अभियाची विकेट गेल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय महेश। अगदी महेश आणि अर्जुन हे दोन्ही जोडी मैदानामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय। अगदी या स्पर्धेमध्ये आपल्याला स्थान ठेवायचं असेल तर आपल्याला सरासरी एक ओव्हरमध्ये 20 धावा स्ट्राईक रेट, 20 धावांचा स्ट्राईक रेट या ठिकाणी आपल्याला पार करावा लागेल। पुढील चेंडू अमोल यांचा, अगदी अगदी पाहायला गेलं तर चाळकेवाडी संघाकडं अगदी पहिलं षटक अगदी चांगल्या पद्धतीचं षटक या ठिकाणी पाहायला मिळालं, कारण अमोल गोलंदाजी मार्कवरती आहे, बॅटिंग मार्कवरती आहे महेश। अमोल वर्सेस महेश असं स्ट्राईक या ठिकाणी बघले, हाफ ट्रॅकर चेंडू पुल केलाय, यावेळी मात्र सक्सेसफुल झालाय। पहिल्या चेंडूवरती आल्या आल्या या ठिकाणी ठोकलाय, अमोल्याच्या बॅट मधून आलाय दमदार दर्शनीय षटकार। आल्या आल्या ठिकाणी आपले इरादे स्पष्ट करण्यासाठी सुरुवात केली आहे, नाव आहे महेश। अगदी अमोलवरती आक्रमण चढवताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, अगदी त्याला माहिती आहे 60 धावांचं आव्हान या ठिकाणी आपल्याला जर सहजरित्या पार करायचं असेल तर आपल्याला अशी ताबडतोब या ठिकाणी पारावं लागेल। अगदी महेंद्र सिंग धोनीच्या स्टाईलने हा षटकार ठोकला होता, अगदी माही या नावानं प्रसिद्ध असलेला हा खेळाडू आहे। अगदी पुढील चेंडू वाईट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला, पंचांनी आमच्याकडे दर्शवलं गेलं आणि हा वाईट चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। अगदी मायंगडेवाडी संघाचं जसं षटक पहिलं षटक जरा महागडं गेलं तसंच या ठिकाणी चाळकेवाडी संघाकडून होतंय होताना पाहायला मिळलं। यावेळी मात्र चेंडू उचलला, इलेव्हेशनची कमतरता कमी, क्षेत्ररक्षक आहे, यावेळी मात्र काय घडलंय मिसफील्ड या ठिकाणी पाहिली, जेल सोडला, जेल कॅच कॅरी करू शकला नाही आहे आणि या चेंडूवरती मात्र 2 धावा या ठिकाणी कम्प्लीट होताना या ठिकाणी पाहायला मिळतात। अगदी धावसंख्या झाली 10 धावसंख्या या ठिकाणी, शेवटचा चेंडू अगदी जोरात मारण्याचा प्रयत्न होता, अगदी निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आणि एक ओव्हरच्या समाप्तीनंतर
मात्र गडवाडी संघाची धावसंख्या झाली 10, मायंगडेवाडी संघाची धावसंख्या झाली 10. अगदी बॅटिंग मार्क वरती आलाय आता अर्जुन वर्सेस आवा. पहिला चेंडू अगदी रडार मध्ये होता. अगदी आबा यांचे पुत्र अगदी फिल्डिंग मार्क वरती आहेत. म्हणजे वडील आणि बेट्याची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतो. लकी चॅम्प चॅम्प या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतो. ओहो फुलटा चेंडू यावेळी मात्र काय अगदी लगातारचे दोन चेंडू या ठिकाणी व्हाईट चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. व्हाईट प्लस अगदी चेंडू पडल्यानंतर डी झोनमध्ये आपल्या आपल्याला जाताना या ठिकाणी पाहायला मिळाला. पुढील चेंडू आबा यांचा, आबा वर्सेस अर्जुन. ओहो फुलटा चेंडू आणि या ठिकाणी समालोचन कक्षाला मानवंदा देणारा महेश अर्जुन याच्या बॅट मधून आलाय लाजवाब देखनीय दर्जेदार असा षटकार. अगदी आल्या आल्या या ठिकाणी सुरुवात करताना आबांवरती या ठिकाणी प्रेशर आणताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. अर्जुन अर्जुन आपले या ठिकाणी इरादे स्पष्ट करण्यासाठी सुरुवात केली आहे. अजून एक हाफ ट्रॅकर पुल केलाय या ठिकाणी मात्र सक्सेसफुल चालाय. लगातारच्या दोन चेंडू वरती दोन षटकार या ठिकाणी पाहायला मिळाले अर्जुन याच्या बॅट मधून. जसे श्रीकांतने दोन चेंडूवरती दोन षटकार ठोकले होते त्याच पद्धतीचं प्रतिउत्तर या ठिकाणी आपल्याला अर्जुन या ठिकाणी देताना पाहायला मिळतोय. अगदी श्रीकांत आहे दाखवून देतोय तू दोन मारले तर मीही दोन मारू शकतो या ठिकाणी आपल्याला अर्जुन या ठिकाणी मैदानामध्ये दाखवून देतोय. सुंदर अशी लढत या मैदानामध्ये चालले. अगदी दोन टप संघ या मैदानामध्ये आपताना खेळताना या ठिकाणी संघर्ष करताना या ठिकाणी पाहायला मिळत्याल. दोन चेंडू दोन षटकार या ठिकाणी आले आणि तिसऱ्या चेंडूवरती षटकार येईल का. ओहो 30 चेंडूवरती तीन षटकार या ठिकाणी ठोकले आणि या ठिकाणी लाजवाब अशी बॅटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. अर्जुन याच्या बॅट बनून आले तीन चेंडू तीन षटकार. वाह काय या ठिकाणी षटकारांची आतिषबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी कौतुक करावं एवढं कमीच आहे. या खेळाडूचं नाव आहे अर्जुन. उगच मला सातारा सातारचा कोहिनूर हिरा म्हणून का ओळखलं जातं त्याचं या ठिकाणी उदाहरण देताना या ठिकाणी पाहायला मिळतोय अर्जुन. हो सुंदर असा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. दोन क्षेत्ररक्षक आहे दोन सुंदर असे फिल्डिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी आबांचं करावं तेवढं कौतुक आहे. जरी तीन चेंडूवरती मला तीन षटकार जरी ठोकले पण माझा या ठिकाणी गोलंदाजीचा अनुभव यांनी टाकला. अगदी ऑफ साईडला चेंडू ठेवला अगदी अर्जुन याला आपले हात या ठिकाणी ओपन करून दिले नाही. इथे अगदी ओव्हरची समाप्ती झाली. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 31 आणि 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 29 धावा या ठिकाणी आपल्याला ठोकाव्या लागतील. 6 चेंडू 29 धावा 29 धावा 6 चेंडू या ठिकाणी आपल्याला 5 षटकार 5 षटकार 6 चौकार असं समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अगदी काय घडेल काय बिघडेल दोन संघ मात्तबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. समोरासमोर या ठिकाणी लढताना संघर्ष करताना पाहायला मिळतील. अगदी गोलंदाजी मार्क वरती आहे. 37 6 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा चांगला चषक स्पर्धा. पहिला चेंडू वरती लॉफ केला दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू सरळ निघू जाईल सीमा रेषे पार मिळतील धावा 4 येतोय खनखनीत अर्जुनच्या बॅटमध्ये चौकार. ना शोना ना बाबू ना मुन्ना गेंद जाएगी टुन्ना टुन्ना 4 धावा लाजवाब. या ठिकाणी समीकरण बदललं गेलंय. 5 चेंडू आणि या ठिकाणी 25 धावा.
अगदी साताराचा कोहिनूर एका ठिकाणी आहे, श्रीकांत दुसऱ्या ठिकाणी आहे, महेश अगदी दोघांमध्ये जुगलबंदी आहे, कोण जिंकणार कोण हरणार अगदी शिका उस्तुकलेला लागलेली आहे. पाच चेंडू मध्ये 25 धावा ठोकायच्यात. या चेंडूवरती लाजवाब षटका मारला. ओहो, यावेळी मात्र 200 क्षेत्रक्षेत्राच्या मधून चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषेपार. अजून एक अर्जुनच्या बॅट बंद आलाय, लगातारचा दुसरा खणखणीत चौकार. वा, कौतुक करावं तेवढं कमीत आहे. चार चेंडू आणि चार चेंडू मध्ये धावा करायच्यात 21. अगदी समीकरण आहे, चार चेंडू चार षटकार, चार चेंडू पाच, चार चेंडू चार चौकार पण होणार नाही. चार चेंडू मध्ये आपल्याला समीकरण आहे, समीकरण आपल्याला पार करावं लागेल. अगदी स्पर्धा आहे अभिमानाची, ज्योतिबाचा दिवस आहे आणि या स्पर्धेमध्ये कोण जिंकेल कोण हारेल कुणाच्या नावाने चांगलं केलं जाईल या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. पुढील चेंडू, ओहो, अजून एक सुंदर असा ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी दोन क्षेत्रक्षे आहे, अगदी दोन क्षेत्रक्षे आहे पण अगदी अर्जुन याच्यावरती विश्वास आहे. अर्जुन थांबला, अर्जुनला माहित आहे मी जर थांबलो तर अगदीच या ठिकाणी मॅच फिनिश करू शकेल. अगदी तीन षटकार जरी मारले तरी आपण मॅच या ठिकाणी फिनिश करू शकत नाही आहे. पण अतिरिक्त धाव आले तर काहीही होऊ शकतं, कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं झालं. या ठिकाणी सहा चेंडूमध्ये 36 धावा डिपेंड होऊ शकल्यात. अगदी सुंदर असा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. दोन चेंडू, अगदी समीकरण बदललं गेलं. दोन चेंडू आणि 21 धावा या ठिकाणी करायच्यात. म्हणजे अगदी 90% मॅच या ठिकाणी जिंकलेले चाळकेवाडी संघाकडून झुकलेली आहे. तर 10% या ठिकाणी मायंगडेवाडी संघाकडे राहिलेली आहे. ओहो, अजून एक चेंडू, सुंदर असा चेंडू या ठिकाणी लाजवाब अर्जुन याच्या बॅटमन आला हा षटकार. पण या षटकारांची गरज अधुवर होती. पहिल्या षटक असेल दुसरा षटक असेल या षटकामध्ये आपल्याला षटकारांची गरज होती. पण आत्ता षटकार मारले थोडंसं परावात पावाचं अंतर या ठिकाणी कमी होईल, परंतु विजय आपल्या दिशेनं नक्कीच या ठिकाणी जाऊ शकत नाही आहे. पण कौतुक करावं एवढं अर्जुनचं कमी. अगदी लढला पडला, संघर्ष केला आणि आपल्या टीमसाठी 100% देण्याचा प्रयत्न या ठिकाणी अर्जुननं केला. अगदी या ठिकाणी चाळकेवाडी संघ या ठिकाणी विन झाला आहे. अगदी चाळकेवाडी संघाला पुढील वाटचासाठी खूप खूप शुभेच्छा आणि हरलेल्या टीमचं अभिनंदन, जिंकलेल्या टीमचं आभार. अगदी पुढच्या येणाऱ्या स्पर्धेमध्ये अगदी जसं जोशानं उत्साहानं अगदी उभं राहा आणि अगदीच येणारा काळ अजून तुम्ही गाजवा. या ठिकाणी अर्जुन याची बॅटिंग, अगदी सुंदर अशी बॅटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. जशी श्रीकांतची झाली तशीच अर्जुनची या ठिकाणी पाहायला मिळाली. चांगलं बॅटिंग, चांगली मॅच आहे आजच्या दिवसात या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला पाहायला.